महाराष्ट्र राज्यामध्ये महागाईने कळस गाठलेला आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर बेरोजगारी असेल, महागाई असेल, पण महाराष्ट्रात आता नवीनच एक मुद्दा उपस्थित झालेला आहे की भोंग्यावरून आपण जर राज्यामध्ये महागाईने कळस गाठलेला आहे. आपण एकीकडे बघितलं बेरोजगारी असेल, महागाई असेल, ह्याने गगनाला भिडत आहे. आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्रामध्ये भोंग्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात पेटलेलं आपल्याला दिसून येईल. काही दिवसापूर्वी तर राज ठाकरे यांनी भोंग्याची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यांनी सगळं जे हिंदुत्व त्या ठिकाणी सगळं हिंदुत्व मुद्दा हिंदुत्वाकडे चालला गेला. मात्र महागाईकडे कुठेही काँग्रेसला राष्ट्रवादी असेल आणि विरोधी पक्ष असतील याकडे बघताना आपल्याला दिसून येत नाही, बोलतानाही दिसून येत नाही. मात्र आपण या ठिकाणी मानवाधिकारची संघटना या ठिकाणी आक्रमक झाले आपल्या दिसत आहे. काय सांगाल तुम्ही, अशी मागणी करत आहात तुम्ही की कुठेही म्हणजे कोणत्याही सरकार जनतेचे काम येत नाही, तुम्ही अशी आरोप केला, काय सांगाल? बघा, सर्वप्रथम मी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलेल. ते आत्ता काल परवा वाराणसीमध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या संसदीय संपर्क कार्यालयात तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यांनी असं ट्विट केलेलं आहे. आता मला सांगा, राज्यामध्ये आपल्याकडं कमी समस्या आहेत का? महाराष्ट्र राज्य हे त्यांचे माजी मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे. आता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे विरोधी पक्षनेता, विरोधी पक्षनेत्याची कामगिरी काय असली पाहिजे हे सर्वसाधारण जनतेला समजतं आहे, पण कोणी बोलत नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षनेत्यांनी कमीत कमी त्या संपर्क कार्यालयात वगैरे घेतली का? नाही, अजून तरी भेट नाही घेतली. लवकरच आम्ही भेट घेणार आहोत. नक्कीच, पण तुम्ही म्हणजे भेट घेणार आहात, तुम्ही हा रस्त्यावरचा लढा जो आहे तुम्ही रस्त्यावरचा लढा पुकारणार आहात का संघटनेच्या वतीने? असं काही सध्या तरी वाटतंय की परिस्थिती निवळू शकते. जर लवकर निवळली नाही तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू. राज ठाकरेच्या भंगेच्या प्रश्नाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? राज ठाकरे साहेब एक हुशार असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं. त्यांनी त्यांची हुशारी महाराष्ट्रातील तरक्की करण्यासाठी कामी आणावं. नक्कीच, पण आता औरंगाबादला येऊन गेलेले आहेत, मात्र मागाच्या मुद्द्याला कुठेही असं बोलताना दिसून आले नाही, फक्त भोंगेच्या व्यतिरिक्त. हां, एक मला तरी असं वैयक्तिक मत माझं आहे की सगळे राजकीय पक्ष जे कोणी असतील ते जनतेचं महागाईबद्दल दिशाभूल करतायत. महागाईच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आणि जनतेनं ह्या विषयावर जर रस्त्यावर येऊन जर व्यवस्थित विरोध केला. आता तुमचा प्रश्न होता की आम्ही काय केलं, आम्ही रस्त्यावर तुम्ही सांगितलं अगोदर महागाईने त्रस्त जनता झालेली आहे. तुम्ही आता तुम्हीच तो मुद्दा मांडलाय जनते महागाईने त्रस्त झालेली आहे, पण मात्र तुम्ही हे सांगा जनता परत रस्त्याने उतराव का? जनता महागाईने त्रस्त झालेली आहे, पण मला तरी वाटतं आत्तापर्यंतच्या परिस्थिती बघितली आपण, राज्याची महागाई एसटी कर्मचाऱ्यांचे पण आपण बघितलं तर काय हाल झालेत. जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकार जनतेचा विरोध करत नाही असं मला वाटतं. गुणरत्न सदावर्ती यांनी सुद्धा एक संघटन काढलेलं आहे, ते एसटी कर्मचाऱ्यांचं संघटन काढलेलं आहे, त्याकडे कसं बघतात? गुणरत्न सदावर्ती एक सामाजिक कार्यकर्ता असल्यासारखे वागतायत आणि आत्तापर्यंत त्यांनी त्या एसटी कर्मचाऱ्यांचं खूप भलं केलं असं मला वाटतं. आणि त्याबद्दल त्यांना भरपूर असा विरोध झाला, पण तरी ते कुठे हार न मानता ते झटतात. म्हणजे तुम्ही त्याच्या समर्थनात बोलू लागला, तुम्ही पण त्यांना त्रास नाही सांगत आहे. योग्य विधिज्ञ म्हणून मी त्यांच्या समर्थनात बोलतोय. परंतु महागाईच्या मुद्द्याकडे तुम्ही आता पूर्ण रस्त्याचा लढा तुम्ही उभारणार आहात का? शक्यता आहे, जर महागाई कमी व्हायलाच नाही लागली तर शक्यता आहे. नक्कीच, आपण या ठिकाणी आपल्यासोबत जुडलेले होते. आपण या सर बघितलं आपण तर एक रस्त्यावरचा लढा जो आहे हा काही दिवसात थोड्याशा ते पुकारणार आहे आणि रस्त्यावरचा लढा ते करणार आहे आणि या महागाईच्या मुद्द्याला घेऊन सुद्धा मुख्यमंत्रीसुद्धा ते भेट घेणार आहे, हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ईबीन्यूजसाठी मी देव राजळे, औरंगाबाद.